शिवसेना धारावी विधानसभेच्या वतीने संत रोहिदास मार्गावरील पुरातन श्री शंकर महादेव मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे विधानसभा समन्वयक विठ्ठल पवार, उपविभाग प्रमुख राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह प्रचंड प्रमाणात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. पहिले राम मंदिर मग सरकार या घोषणेने संपूर्ण धारावी परिसर दणाणून सोडला होता. भीमराव धुळप सह बुलेटिन 7 न्यूज धारावी मुंबई.